हाय, तुम्ही आलात का? ओके, बर वाटलंच होतं मला तुम्हाला माझ्या मेकअप व्हॅनिटीमध्ये काय काय ते बघायचं आहे. राजश्री मराठीची टीम माझ्या सेटवर, म्हणजे लेक माझी लाडकीच्या सेटवर आली आहे आणि बघू आता आपण माझ्या मेकअप व्हॅनिटीमध्ये काय काय आहे. हा एक छोटा पाऊच आहे जो मी सेटवर कॅरी करते, ज्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असतात. माझा मेकअपचा स्पंज, हा पफ जो सारखा मला वापरायला लागतो. बघा बघा, ऑइल दिसतं आहे. हे सारखं चालू असतं, त्यामुळे या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत दोन. त्यानंतर ही लिपस्टिक, ही माझी फेवरेट शेड आहे कलोबारची, संपत आली आणायची नवीन ही एक. आणि हा मस्कारा आणि ही लिप पेन्सिल आणि काजळ, दोन गोष्टी. सो हे सगळं माझ्या ह्या छोट्या पाऊचमध्ये असतं जो सेटवर कॅरी करते मी. आणि घरून निघताना एक वेगळी बॅग असते ज्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत. हे बॉडी बटर आहे, रोजचा स्मेल ह्याला खूप छान आहे. आणि हे मेकअप वाईप्स, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे या बॅगेतलं. हे जर विसरलं असेल तर दिवसभराचं काम अवघड होऊन बसतं, की आता मेकअप कसा काढायचा. कारण ऑइलनी मेकअप काढून किंवा क्रीमनी मेकअप काढून स्किन खराब होते, त्यामुळे वेट टिश्यूज मला वाटतं खूप हेल्प करतात आणि त्यांनी पटकन खूप छान मेकअप निघतो. त्यानंतर हे माझं फाउंडेशन, हे ब्रश वेगवेगळे, हा माझा आवडता ब्रश आहे, खूप सॉफ्ट आहे. आणि हा बफर ब्रश, ह्या दोन स्टिक्स आहेत ज्या मला मेकअपला वापरायला लागतात. ह्या दोन मिक्स करून मी माझा मेकअप करते. आणि हे सनस्क्रीन आहे, हे सकाळी आंघोळ झाल्यावर रोज मी लावते हाताला, चेहऱ्याला. मला वाटतं थंडी, उन्हाळा, पावसाळा काही असलं तरी सनस्क्रीन हे आपण रोज वापरायला पाहिजे, कारण इतक्या पोल्युशनमध्ये आपण सध्या राहतो आहे, त्यामुळे सनस्क्रीन. आणि ही पावडर, मला वाटतं लहान मुलांची पावडर आपल्याला सगळ्यांनाच खूप आवडते. सो ही जॉन्सन्स बेबी, एकतर ही आपल्या स्किनसाठीसुद्धा चांगली आहे आणि ह्याचा स्मेल मला खूप आवडतो, त्यामुळे जॉन्सन्स बेबीची पावडर वापरते मी. त्यानंतर हे एक आय क्रीम आहे अंडर आईज आणि पफिनेससाठी डोळ्यांच्या, तर हे खूप छान आहे, हेही मी वापरते. हे सगळं माझ्या मेकअप बॅगमध्ये असतं, त्यामुळे कुठेही कधीही ट्रॅव्हल करायचं असेल तेव्हा मी ह्या ही एक बॅग उचलली तरी मला बास होतं, मग कपडे नसतील तरी चालतं. हा ही ब्रश आहे, हे नेल पेंट रिमूवर, ह्यानी खूप छान पटकन नेल पेंट निघतं, त्यामुळे हे खूपच छान आहे. म्हणजे सगळ्याच मुली मला वाटतं आजकाल आपण हे वापरतो. ती जी आधीची सगळी झंझट होती, कापूस घ्या, मग त्याच्यावर ते करा, मग ते घासा, ते सगळं जाऊन हे खूप छान रिमूवर आलं. आणि हे आयशॅडो पॅलेट, हे ब्लश ऑन, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्याच मुलींच्या मेकअप बॅगमध्ये असतात. हे काजळ लायनर, हे शिमर बॉडी शिमर, ह्या दोन आयब्रो पेन्सिल, हे असं करायला. आणि मग हे फिलर, त्यानंतर ही पावडर आहे मेकअप, ह्यानी मेकअप केल्यानंतर त्याच्यावर ही लावायला. सो ही पावडर आपण ह्या पफमध्ये घेऊन थोडी थोडी. आणि खूप नेल पेंट्स आहेत माझ्याकडे आणि सगळे माझे आवडीचे रंग आहेत. हे सगळे रंग मला खूप आवडतात. हा अगदी लाईट ब्राऊन, पीच शेड, पिंक शेड, खूप सगळे खूप आवडतात मला हे. आणि कैला जीवन, रोज रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर हेही मी रोज नाही लावत, पण बऱ्याच वेळा हे मी वापरते.
जेव्हा स्किन खूप ड्राय वाटते किंवा रोज मेकअप करून स्किनला ती खूप रफ होते किंवा त्यातला जो ग्लो असतो तो कमी होतो तेव्हा कैलास जीवन वापरते मी रोज. आणि ह्याच्यात पण पुन्हा लिपस्टिक्स आहेत, ह्या लिपस्टिक्स आणि हे एक रिमूवर आहे, मेकअप रिमूवर. हा बेस कटिंगसाठी वापरतो, फेस कटिंगसाठी. हा छोटासा, अशा खूप डब्यात या बॅगमध्ये. आणि हे ब्रश, हा संपलं. आणि काय छोटे छोटे आपल्या क्लिप्स, एक हॅपीडेंट ह्यातनं निघालं आहे, आता हे मी खाईन थोड्या वेळाने. तसं काय काय माझ्या सगळ्या बिचाऱ्या बॅगेवर सगळ्या एवढं ओझ असतं रोज कॅरी करते मी. सो हे सगळ्या माझ्या मेकअप वॅनिटीमधलं सामान. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा, आणि हा व्हिडिओ लाईक करून शेअर करायला विसरू नका. थँक्यू.